सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मिनी काश्मीर म्हणून ओळखला जाणाऱ्या महाबळेश्वरच्या तापमानाचा पारा काही दिवसांपासून घसरत आहे। आज पहाटे महाबळेश्वरच्या तापमानाचा पारा हा 0° डिग्री सेल्सियस इतका झालेला पाहायला मिळाला। यामुळे महाबळेश्वर परिसरामध्ये पडलेले दवबिंदू गोठून त्यांचे बर्फामध्ये रूपांतर झालेला पाहायला मिळाला आहे। पाहूया बातमी सविस्तर। राज्यभरामध्ये कडाकीची थंडी काही दिवसांपासून पडत असून सर्वसामान्यांचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वरचे तापमान दिवसेंदिवस घसरत आहे। आज पहाटे महाबळेश्वरमध्ये 0° सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। महाबळेश्वरमध्ये पडलेले दवबिंदू गोठून त्यांचे बर्फ तयार झालेला पाहायला मिळालेला आहे। महाबळेश्वरमध्ये सर्वत्र कडाक्याची थंडी पडलेली आहे, तसेच लिंगमाळा परिसरामध्ये देखील अतिशय थंडी पसरली आहे। महाराष्ट्राचं नंदनवन असलेल्या महाबळेश्वरला थंडीचा कडाका वाढलेला आहे। आज दिनांक 12 जानेवारी रोजी महाबळेश्वरचा पारा 0° गेल्याने वेण्णा लेक व लिंगमाळा येथे हिमकण पडायला सुरुवात झालेली आहे। महाबळेश्वरला वाढलेल्या थंडीमुळे काश्मीरचे हिमकण धुलाईचा अनुभव पर्यटक व नागरिकांना अनुभवायला मिळत आहे। गत काही दिवसांपासून महाबळेश्वर शहर व परिसरामध्ये थंडीचा कडाका वाढलेला आहे। रात्री वेण्णालेक परिसरामध्ये पर्यावरण प्रेमींनी महाबळेश्वर शहराच्या थंडीचा तापमान तपासले असता महाबळेश्वरचा पारा 0° असल्याचे तापमान मापकाने दर्शवले। महाबळेश्वर शहराला विविध रूपे पाहायला मिळतात। समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचावर असलेल्या शहरात कमालीची थंडीचा अनुभव सदैव पाहायला मिळतो। महाबळेश्वर शहरामध्ये पर्यटक शॉल, स्वेटर, कानटोपी परिधान करून शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये फेरफटका मारताना दिसत आहेत। वेण्णा लेक व लिंगमाळा परिसरामध्ये गारठा महाबळेश्वर शहरापेक्षा जास्त तीव्रतेने जाणवतो। हिमकण वेण्णा लेकच्या परिसरामध्ये बोटीवर व झाडांच्या पानावर पाहायला मिळतात। पर्यटक व सर्वसामान्यांना महाबळेश्वरमध्ये हिमकण पाहायला मिळणं निसर्गाचा आविष्कार मानला जातो। मंगळवारी महाबळेश्वर येथील तापमानाचा पारा 4° होता, तर आज तो 0° वरती गेलेला आहे।